विविध अन्न घटकांपासून मिळणारी ऊर्जा, एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कंपोनंट्स. मुलांनो, आता आपण पेशी अंगकांना विविध अन्न घटकांपासून मिळणाऱ्या ऊर्जेविषयी माहिती अभ्यासूया. आपण जास्त प्रमाणात कर्बोदकांचे सेवन केले की ती कर्बोदके यकृतात आणि स्नायूंमध्ये ग्लायकोजेनच्या स्वरूपात साठवली जातात. अमिनो आम्लांचे अनेक रेणू एकमेकांना जोडल्यावर तयार होणाऱ्या महारेणूला प्रथिनं म्हणतात. प्राणीज पदार्थांपासून मिळणाऱ्या प्रथिनांना फर्स्ट क्लास प्रथिने म्हणतात. प्रथिनांपासून सुद्धा 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. प्रथिनांचे पचन झाल्यानंतर परत अमिनो आम्ल तयार होतात. त्यानंतर ही अमिनो आम्ले शरीरात शोषली जातात आणि रक्तामार्फत प्रत्येक अवयव पेशींपर्यंत पोहोचवली जातात. वेगवेगळे अवयव पेशी त्या अमिनो आम्लांपासून त्यांना किंवा शरीराला आवश्यक असलेली प्रथिने तयार करतात. उदाहरणार्थ पुढील आकृतीत पहा. त्वचेपासून मेलेनिन रंगद्रव्य केराटिन तयार होते. हाडापासून ऑस्सिन तयार होते. पेशीपासून प्रद्रव्य पटलातील प्रथिने विविध विकरे तयार होतात. स्वादुपिंडातून इन्शुलिन व ट्रिप्सिन तयार होते. पीयूषिका ग्रंथीपासून विविध संप्रेरके तयार होतात. स्नायूंमध्ये ॲक्टिन व मायोसिन ही लवचिक प्रथिने तयार होतात. तर रक्तात हिमोग्लोबिन आणि प्रतिपिंडे तयार होतात. मुलांनो, आपण जर प्रथिने गरजेपेक्षा जास्त सेवन केली तर त्यापासून तयार होणारी अमिनो आम्ले ही शरीरात साठवून ठेवली जात नाहीत. या अमिनो आम्लांचे शरीरात विघटन होते व त्यापासून तयार झालेला अमोनिया हा शरीराबाहेर टाकला जातो. तर कधी कधी प्रथिनांचे रूपांतर हे ग्लुकोनियोजेसिस प्रक्रियेद्वारे ग्लुकोजमध्ये केले जाते. वनस्पती पेशींमध्ये खनिजांपासून त्यांना आवश्यक असणारी अमिनो आम्ले तयार होतात. त्याच अमिनो आम्लांपासून अनेक वनस्पती प्रथिने तयार करतात. रुबिस्को हे विकर वनस्पतींमध्ये हरित लवकात असते व ते निसर्गामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळून येते. अशा प्रकारे आपण अमिनो आम्लाचे कार्य अभ्यासले आहे. स्निग्ध पदार्थ. मला सांगा, स्निग्ध पदार्थ कशापासून मिळतात? तेल, तूप, लोणी, तेलबिया, चरबी या पदार्थांपासून स्निग्ध पदार्थ मिळतात. अगदी बरोबर. या सर्व मेदयुक्त पदार्थांपासून स्निग्ध पदार्थ मिळतात. मेदामले आणि अल्कोहोलचे रेणू विशिष्ट रासायनिक बंधाने जोडून तयार झालेल्या पदार्थांना स्निग्ध पदार्थ असे म्हणतात. स्निग्ध पदार्थ हे मेदामले आणि अल्कोहोल यापासून बनलेले असतात. स्निग्ध पदार्थांचे पचन झाल्यानंतर त्याचे रूपांतर हे मेदामले आणि अल्कोहोलमध्ये होते. मेदामले ही रक्तात शोषून घेतली जातात आणि शरीरात सर्वत्र पोहोचवली जातात. या मेदामलांपासून शरीराला आवश्यक असणारे पदार्थ वेगवेगळ्या पेशी तयार करतात. उदाहरणार्थ पेशीचे प्रद्रव्य पटल तयार करण्यासाठी फॉस्फोलिपिड नावाचे रेणू आवश्यक असतात. ते मेदामलापासून तयार केले जातात. या व्यतिरिक्त प्रोजेस्टेरॉन, एस्ट्रोजेन, टेस्टोस्टेरॉन, आल्डोस्टेरॉन अशी काही संप्रेरकही आहेत. तसेच चेतापेशीच्या अक्षतंतूभोवती असणारे आवरण तयार करण्यासाठी मेदामलाचा वापर केला जातो. आपण गरजेपेक्षा जास्त स्निग्ध पदार्थांचे सेवन केले की त्या स्निग्ध पदार्थांचे चरबीयुक्त संयोजी ऊतींमध्ये रूपांतर होते. 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थांपासून 9 किलो कॅलरी इतकी ऊर्जा मिळत असते. अशा प्रकारे स्निग्ध पदार्थ हे शरीराला खूप महत्त्वपूर्ण आहेत.